ताजा बातम्यांसाठी महानकार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयगुंडा कोरे यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन। आज भारतीय जनता पार्टीचे जयगुंडा कोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले। यावेळी सुरेश खाडे म्हणाले, प्रभागामध्ये नागरिकांना कोणतीही समस्या येऊ नयेत म्हणून आज पार्टी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं। जयगुंडा कोरे हे 15 वर्ष झाले पक्षात काम करतात। भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना दक्षिण अध्यक्ष केलं होतं। आता जयगुंडा कोरे हे महाराष्ट्र प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा या पदावर कार्यरत आहेत। पक्ष निश्चितच काम करणाऱ्यांना संधी देत असतो म्हणूनच आज जयगुंडा कोरे यांचे जनसंपर्क कार्यालय झालं आहे। ते ओबीसी आरक्षण आणि शेतकरी यांच्या प्रश्नांवर नेहमीच अग्रेसर आहेत। त्यांना पुढील वाटचालीसाठी खाडे यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील, आमदार योगेश टिळेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्राजक्ता कोरे, मनपा स्थायी सभापती निरंजन आवटी, माजी नगरसेवक सुरेश बापू आवटी, माजी महापौर सौ संगीता खोत, माजी आमदार नितीन राजे शिंदे, मोहन वनखंडे, माजी सभापती संदीप आवटी, मनपा सभागृह नेते विनायक सिंहासने, माजी महापौर विद्यमान नगरसेवक विवेक कांबळे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी आणि आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते। त्या शहरामध्ये या वॉर्डमध्ये गोरगरीब जनतेला काही अडचणी आहे त्यांची कामं व्हावी ह्या दृष्टिकोनातून हे कार्यालय निश्चितच पुढे काम करेल। जयगुंड हा जवळजवळ 15 वर्ष हा भारतीय जनता पार्टीचं काम करतो। मध्यंतरी आम्ही यांना जिल्ह्याचं कृषी अध्यक्ष म्हणून त्यांना काम दिलं होतं। आता त्यांना ओबीसी क्षेत्र आम्ही प्रदेशाचा सचिव त्यांना केलेले सुंदर काम करत असलं तर निश्चित प्रमोशन होत असतं। त्यातला ह्या प्रकार हा जयगुंड कोरेच्या कार्यालयाचा त्याला भारताला मिळालेला आहे। निश्चितच ओबीसीचा आरक्षणाचा बद्दल विषय असू द्या, शेतकऱ्यांच्या बद्दल विषय असू द्या किंवा इतर सगळ्या ह्या वॉर्डमधून ह्या गरगुरच्या जनतेमधनं शहरामधनं काही समस्या गरिबांच्या असतील तर त्या कार्यालयातून सुटाव्यात आणि त्या सोडवाव्यात हीच मी त्याच्याकडून अपेक्षा केलेली आहे। आणि तो निश्चितच करेल, मला विश्वास आहे तो धारेचा कार्यकर्ता आणि तो करेल। ह्या दृष्टिकोनातून हे कार्यालय ह्या जनतेसाठी सगळ्यांना उपयुक्त करून देण्यासाठी आज त्याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो। निश्चितच विकासासाठी जो काही पैसा लागत असेल किंवा काय लागत असेल काही समस्या येत असतील तर त्यावेळी निश्चितच आम्ही जयगुंड कोरे यांच्या बरोबर आम्ही आहोत। त्यामुळं जनतेचे काही प्रश्न असतील त्याच्यावर काही प्रश्न आले आणि त्या माध्यमातून ते प्रश्न सोडवायचे असतील आपल्याला तर आम्ही निश्चितच तो आम्ही प्रयत्न करू, त्याबद्दल काही शंका नाही आहे। आणि असाच हा कार्यकर्ता आज पुढं नेता व्हावा त्याच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार व्हावी त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन तो करेल आणि त्याबद्दल काम करेल अशी मला आशा मी व्यक्त करतो। कालचा विषय जो झाला तो कालचा झाला, आता पुढचा विषय आपण धरायला पाहिजे। महानकरे न्यूज साठी मीरा जून आदिमाने।